गोदावरी खोऱ्याची पाणी क्षमता वाढणार असून या दोन धरणांमध्ये नवीन बंधारा निर्मिती केली जाईल अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसची संवाद यात्रा. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे 3 दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. तर राजकीय प्रश्नांना बगल देत असतानाच जयंत पाटील यांनी सांगितले की त्या ठिकाणी पर्यटनाचा मोठा स्कोप आहे, कारण तिथं पक्षी अभयारण्य पण आहे. तर त्यासाठी एन्व्हायरमेंटचं कुठलाही डिस्टर्बन्स न होता ज्या मर्यादेत राहून करता येईल असं पर्यटन करावं अशा सूचना आजच्या बैठकीत आम्ही दिल्या आहेत. आणि त्याच्याच तिथलं रेस्ट हाऊस असेल, तिथं येणाऱ्या पर्यटकांच्या काही सुविधा असतील आणि मग बोटिंग आणि पक्षी पाहण्याची व्यवस्था अशा काही गोष्टी कराव्यात असं आम्ही आज चर्चा केली आहे. बघू आता ते त्याच्या बाबतीत आपला निर्णय करतील. चांगला निर्णय, स्वागतार्ह निर्णय. पर्यटनाचं आकर्षण तयार करू, मग माणसं ज्यावेळी आग्रह करायला लागतील शेवटी तिकडे जायला लागतील त्यावेळी मग आपोआपच ते रस्ते करणं हे आपल्याला करावंच लागेल. पण मी काल गेलो त्यावेळी चांगले रस्ते होते, तिकडं आले त्यांच्या निफाड करून तिथपर्यंत रस्ते चांगले आहेत. आज जाताना जरा थोडा त्रास आहे. का आकर्षण तयार झालं ना की मग ते बाकीच्या सगळ्या गोष्टी होतात. पर्यटनाचा बिझनेस, पर्यटन हा विषयच असा आहे की अनेकांना रोजगार मिळवून देतो, तशी कामं निघतीलच. मध्ये जी मध्ये आपण एक छोट धरण बांधून ते डायव्हर्ट पाणी इकडे मुकण्याला करतोय. त्यांची दिशा आणि मुकणे या दरम्यान एक धरण बांधण्याचा निर्णय घेतला. आधी तिथं एक बांध आहे आणि बांधावर जर उभं राहिलं तर मुकण्याचं बॅकवॉटर दिसतं आणि म्हणून त्या बांधाच्या मध्यभागी छोटीशी भिंत बांधून पाणी ट्रान्सफर करण्याची व्यवस्था करणार आहे. धरण असं म्हणण्याची आवश्यकता नाही, त्याला तो बांधायचं आहे. नाशिक जिल्ह्यात 25 एवढं काटेकोरपणाने लक्ष आहे म्हटल्यावर मी आपली भाषा दुरुस्त केली.